भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहोत की कसे 600 वीर मावळ्यांनी 40,000 मुघल सेनाला बर्बाद करून ठेवले। मराठ्यांच्या हाती बार बार हारणारे हे मुघल कसे मराठ्यांच्या खिलाफ या मुघलांनी काळ्या जादूचा उपयोग केला। तर चला भावांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की कसे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी 112 सल्तनतशी लढून विदेशी हमलावरांची छाती चिरून आपल्या हिंदुस्थानातून मुघल साम्राज्याचा सफाया करू लागले। संभाजी महाराजांच्या हातून एक वेळेस नाही, बार बार लगातार मुघलांची हार औरंगजेबाच्या कानावर पडून औरंगजेब पूर्णपणे खचून गेला। त्याला काही समजत नव्हतं की कसं थांबवावं या मराठ्यांना। छत्रपती संभाजी महाराज या नावाच्या वादळामुळे पूर्ण मुघल सल्तनतमध्ये तबाही करून ठेवली। यामुळेच औरंगजेब त्याच्या सरदारावर गरजून पडला। औरंगजेब बोलतो, अरे क्या कर रहे हो तुम, इतनी फौज में तुम्हें देता हूँ, फिर भी तुम मराठों से मार खा के आ जाते हो, शर्म नहीं आती? अगर ऐसा ही चलता रहा तो वो मराठे हर हर महादेव की घोषणा देकर दिल्ली पर ही ना टूट पड़े। तेव्हा एक सरदार औरंगजेबाशी बोलला, हुजूर वो संभाजी शैतान है शैतान, वो बोलता कम और मारता ज्यादा है, और ये मराठे कब आते हैं और कब काट के जाते हैं ये सोचने से पहले हमारे सैनिक युद्ध हार जाते हैं। तेवढ्यात औरंगजेब बोलला, अरे हम भी कोई शैतान से कम नहीं, फिर भी क्यों शिकस्त क्यों हार, अब हम क्या करें बताओ। तेव्हा कुणीतरी एक सरदार औरंगजेबाशी बोलला, हुजूर इन मराठों की जान है उन गढ़ किलों में, अगर हम गढ़ किले जीत लेंगे तो ये मराठे खुद ब खुद हमारे सामने घुटने टेक देंगे। औरंगजेब मंतु, बहुत खूब, ऐसा कौन सा छोटा और आसान किला है जिसे हम जल्द से जल्द जीत सकते हैं? मुगल सरदार मनाला, हुजूर एक है नासिक जिले का रामसेज किला। क्या रामसेज किला? जी हुजूर, हुजूर छोटा सा किला है और वो मराठे सिर्फ 500 से 600, तोफ खाने बारूद कुछ भी नहीं है उनके पास। तेवा औरंगजेब मंतु, कौन है इस दरबार में जो उस किले पर मुगल सल्तनत का झंडा लहराएगा? तेव्हा एक सरदार पुढे आला, ज्याचे नाव होते शहाबुद्दीन खान, आणि ते औरंगजेबाशी बोलतो, हुजूर मैं लहराऊंगा परचम, मैं लाऊंगा उस किले को मुगल सल्तनत में। औरंगजेब बोलतो, बहुत खूब, खुदा के खातिर बस एक जीत दिला दो, जब से दक्खन में आया हूँ हारता ही जा रहा हूँ, तरस चुका हूँ एक जीत देखने के लिए, कितने दिनों में जीतोगे उस किले को? शहाबुद्दीन खान मनाला, हुजूर एक दिन में, आज गया कल किला जीत के वापस आया। त्याच्या या बोलण्याने औरंगजेब खूप खुश झाला। त्याने शहाबुद्दीन खानाला तोफ गोळा बारूद आणि 10,000 मुघल सेना देऊन रामसेज किल्ल्याच्या दिशेने रवाना केले। आता शहाबुद्दीनच्या सेनाने रामसेज किल्ल्यावर घेराबंदी केली। मुघल सेना किल्ल्याच्या अर्ध्या पर्यंत पोहोचली, पण किल्ल्यावर 600 मराठे एकदम शांत चुपचाप होते। शहाबुद्दीन खानाला वाटलं, आपल्या भीतीने बिना लढाई करताच हार मानतील हे मराठे, आणि मोठ्या उत्साहाने त्याने मुघल सेनाला आदेश दिला, चलो आगे बढो आगे किला ले। मुघल सेना पुढे येऊ लागली, पण आपले मावळे आधीच सतर्क झाले, आणि जसा मावळ्यांना इशारा भेटला तेव्हा मावळ्यांनी पूर्ण ताकदीने मोठमोठे दगड फेकायला सुरुवात केली। दगड खूप वेगाने खाली येऊ लागले, मोठमोठ्या दगडांखाली येऊन मुघल सेनाची एकदम चटणी झाली। मुघल सेना जीव वाचवण्यासाठी उलट्या पायाने मागे पडू लागली। एक दगड येऊन सरळ शहाबुद्दीन खानच्या डोक्यावर येऊन लागला, ज्याच्यामुळे शहाबुद्दीन खानचं डायरेक्ट डोकं फुटलं। शहाबुद्दीन खान म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थर से खेलते है, ये वार मात्र लहान होता पण खूप खतरनाक होता। लास्ट मध्ये शहाबुद्दीन खानाने विचार केला, जर तोफखाने बारूदचा उपयोग करून डायरेक्ट या किल्ल्यालाच उडवून टाकू, ना रहेगा किला ना रहेंगे मराठे। पण आपले मावळे इतके तेज होते की जशी रात्र झाली तसे किल्ल्यावरून खाली आले आणि मुघलांच्या छावणीत घुसून त्यांना कापून बारूद घेऊन गायब झाले। मग मावळ्यांनी जंगलातील लाकडांपासून तोफ बनवली आणि त्यांच्याच बारूदने त्यांनाच उडवून टाकले, चितडे चितडे करून टाकले मुघलांचे। शहाबुद्दीन खानाने हरेक कोशिश केली किल्ला जिंकण्याची, पण मराठ्यांच्या हातून बार बार पराजय आणि बर्बादीच्या शिवाय त्याला काहीच भेटले नाही।
यामुळेच शहाबुद्दीन खान शर्मिंदा होऊन रामसेस किल्ल्याला सोडून परत निघाला। पण दुसरीकडे औरंगजेब काहीच ऐकत नव्हता, कोणत्या पण हालतमध्ये त्याला रामसेस किल्ला हवा होता। यामुळे औरंगजेबाने त्याच्या चुलत भाऊ बहादूर खानाला रामसेस किल्ला जिंकण्यासाठी पाठवला, पण आपल्या मावळ्यांनी त्याला पण इतकं पळवलं आणि आखरीमध्ये तो पण तोंड काळं करून परत गेला। आता पाणी डोक्याच्या वरी निघाले होते। आता औरंगजेबाला समजू लागलं की मराठ्यांना हरवणं आपल्या औकातीच्या बाहेर आहे। यामुळे त्याने मुघल सल्तनतचा सर्वात ताकदवर सरदार म्हणजेच फतेह खान त्याला रामसेस किल्ल्याची जिम्मेदारी सोपवली आणि त्याला म्हणाला, फतेह खान जाओ, तुम्हारे नाम में ही फतेह है, आणि 20,000 मुघल सेना देऊन रामसेस किल्ल्याकडे त्याला रवाना केले। पण आपल्या 600 मावळ्यांनी फतेह खानाला चारोखाने चित्त करून टाकले। मग औरंगजेबाच्या दरबारात एक सेनापती आला, औरंगजेबाला म्हणाला, आप ही सोचिए इस किले के लिए हमने क्या क्या नहीं किया और हमें बर्बादी के अलावा दूसरा मिला ही क्या है। हमारे 300 सैनिक वहां रात में गए थे और सभी मारे गए। वो मराठे रात के अंधेरे में भी साफ साफ देखते हैं और हम पर हमला भी करते हैं। हमारे 7,000 सिपाही मारे जा चुके हैं और उन मराठों का एक भी नहीं, और सबको पता है कि किले पर एक भी तोप नहीं, लेकिन फिर भी हम पर तोपों के गोले गिरते हैं और उसकी आवाज भी नहीं आती। ये कोई साधारण इंसान का काम नहीं है। सेनापति जी बोलने ऐकून औरंगजेब विचारात पडला कि कसे या परेशानीतून बाहेर पडावं। तेव्हा एक मुघल सैनिक म्हणाला, हुजूर, इस काम के लिए हमें काला जादू करने की आवश्यकता है, अगर किसी तांत्रिक की मदद ले तो। त्याच्यानंतर मग तांत्रिक आला। खान त्याला म्हणतो, हमें वो किला चाहिए। तांत्रिक म्हणाला, ठीक है हुजूर, मुझे 100 तोले का एक सोने का सांप बनवा कर दे दो, मैं उसकी पूजा करूंगा और उसे सिद्धि प्राप्त होगी, फिर देखना मेरा कमाल। औरंगजेबाने त्याच्यावर भरोसा केला आणि सोन्याचा साप बनवून दिला। मग तांत्रिक मंत्र म्हणत किल्ल्यावर चढू लागला। पण दुसरीकडे मावळे तांत्रिकच्या हरकतीवर नजर ठेवून होते। तांत्रिक पुढे जाऊ लागला। आता मुघल सेनेला वाटले की नागाने अपना असर दिखाना शुरू कर दिया आहे आणि या उत्साहाने मुघल सेना किल्ल्याकडे येऊ लागली। तांत्रिकला पाहून आपले मावळे खूप हसू लागले। मावळ्यांना समजले की बार बार हार होऊन या मुघलांचा दिमाग सटकला आहे, म्हणून आम्हाला हरवण्यासाठी मुघल तंत्र मंत्र विद्याचा सहारा घेत आहेत। आणि त्यानंतर जसा तांत्रिक मावळ्याच्या झपाट्यात आला, मावळ्यांनी धनाधन दगड फेकायला सुरू केले। एक दगड सरळ तांत्रिकच्या छातीवर येऊन पडला। नाग एकीकडे, तांत्रिक एकीकडे आणि मुघल सेना खालच्या बाजूला पडली। तांत्रिकच्या चक्करमध्ये आणि मावळ्यांच्या हमल्यांनी मुघल सेनाची चटणी झाली। जिवंत माणूस मावळ्यांचं काही करू शकला नाही, तर हे तांत्रिकचं भूत काय करणार होतं। औरंगजेबाने आता हार मानली, त्याने लगेच त्या किल्ल्याला जिंकण्याची स्वप्न सोडून दिले। भावानो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की माझे मावळे 1 वर्ष किल्ल्याला मुघलांपासून वाचू शकले, तर माझे सर्व किल्ले जिंकण्यासाठी औरंगजेबाला 350 वर्ष लागतील। पण त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि 600 मावळ्यांनी रामसेस नावाचा एकच किल्ला 6 वर्ष हिंदवी स्वराज्यात राखून ठेवला, तर या हिसाबाने औरंगजेबाला 300 किल्ले जिंकण्यासाठी 1,000 वर्षाहूनही जास्त वर्ष लागतील। भावांनो, आजचा हा व्हिडिओ त्या 600 वीर मावळ्यांसाठी। तर चला भेटूया तिसऱ्या पार्टमध्ये। जय शिवराय।